येस मी धनंजय माने मित्र ही चिठी द्यायला आलोय बसा ना आजारी आहेत म्हणजे नेमकं होत आहे काय त्यांना ते नक्की निदान झालं नाही अजून आपण काहीतरी असेलच की खोकला ताप 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 तर नाहीच फार आहे का नाही फार नाही 4 डिग्री आहे फार जास्त आहे हा ताप पण खोकला पडेल ना खोकला पडेल थांबतच नाही काय सांगता काय हो आम्हाला वाटतं ते काय ते घोळ असलं पाहिजे शिवाय श्वास लागतो डोकं दुखतं पोटी दुखतं म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे काहीतरी भलतंच झालं पण असे अचानक सिरियस कसं झालं ते सिरियस कुठं चाचा सिरियस नाही काही डॉक्टरने सांगितलं माणसांचंच डॉक्टर आहे ना तो अर्थात पण तुम्ही काय काळजी करू नका हो उद्या पर्यंत आम्ही सगळं बरोबर करू तुम्ही म्हणजे असं डॉक्टर म्हणाले मला फार काळजी वाटते हो मला इथे चैनच पडणार नाही मी येऊ का तुमच्या बरोबर नको नको धनंजय जवळ कोणीही जाऊ नका आज डॉक्टरनी बजावलंय मी जातो कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये नमस्ते निष्कारण दिवस फुकट गेला आहे तरी तू नीलाबाई तू थोडा आवाज सुने माझी पण रजा फुकट गेली अरे मी तर वाटच बघत होतो त्या बळीची त्याचं थोबाड होण्याचं ठरवलं होतं मी पण पाशी बाहेर काय करतोय लीलाबाईने त्याला लोकरीचं विणकाम करायला बसवलं बाहेर दोन सुलटी दोन सुलटी धनंजयराव माने काय करून ठेवलं माझं लीलाबाई काळगुरांचा बंगला हाच ना हो हाच आपल्याला त्याला भेटायचं का नाही धनंजय माने इथेच राहतात ना हो इथेच राहतात ते आजारी असल्याचं कळलं हो आपण आम्ही तेव्हा स्टोर्स मध्ये एकत्र काम करतो अच्छा अच्छा चला मी तुम्हाला त्यांची खोली दाखवते त्रासविता मला खोली दाखवून जाईन अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही कशाला पहिलीच वेळ आहे ना तुम्ही इथे यायची हो चला दाखवते हे सावकाश या ना या या आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं या आमच्या घरात म्हणजे अहो तुम्ही माझ्या ह्याना भेटायला आलायत ना मी नाही समजले अहो असं काय करताय हे माझे मिस्टर मी मिसेस धनंजय माने काय खोटा अर्ज पाठवला ना म्हणून ती रागावून गेली